नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित शब्दकोडी सोडवण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली. या व्हिडिओ मध्ये आपण याच्याशी संबंधित आणखी मजेदार शब्दकोडी पाहूया. मीनूच्या घरी रंगकाम सुरू होणार आहे. तिच्या घरात अशा 3 आयताकार भिंती आहेत. बबलू मीनूच्या घरी खेळायला आला आहे. मी या 3 भिंती वेगवेगळ्या रंगांनी रंगवणार, मीनू बबलूला म्हणाली. ओ मीनू, मग तर या खूप सुंदर दिसतील. तू सर्वात जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या भिंतीवर तुझा सगळ्यात आवडता गुलाबी रंग नक्की लाव, बबलू मीनूला म्हणाला. वा बबलू, तू तर खूप चांगली कल्पना दिली आहेस. पण या 3 भिंतींपैकी सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी भिंत कोणती आहे, मीनूने बबलूला विचारले. चल आपण या 3 भिंतींची क्षेत्रफळ काढून हे शोधूया. प्रथम या भिंतीपासून सुरुवात करूया. ही भिंत आयताकार आहे, तर याचे क्षेत्रफळ आपण कसे शोधणार, बबलूने मीनूला विचारले. कोणत्याही आयताचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया शोधण्यासाठी आपण त्याच्या लांबी म्हणजे लेंथला रुंदीने म्हणजे ब्रेथने गुणतो. या भिंतीची लांबी म्हणजे लेंथ 15 मीटर आणि रुंदी म्हणजे ब्रेथ 7 मीटर आहे. मीनू, तू तर गुणाकारात हुशार आहेस. लवकर सांग, या भिंतीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया किती आहे, बबलूने मीनूला विचारले. 15 × 7 होतील 105. या भिंतीचे क्षेत्रफळ 105 चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटर आहे, मीनू पटकन गुणाकार करून बबलूला म्हणाली. अगदी बरोबर, ही भिंत देखील आयताकारच आहे, त्यामुळे या भिंतीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया होईल 9 × 7 किंवा 63 चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटर, बबलू मीनूला म्हणाला. आता फक्त आपल्याला या भिंतीचे क्षेत्रफळ शोधावे लागेल आणि मग आपल्याला समजेल की यापैकी कोणत्या भिंतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, मीनू बबलूला म्हणाली. मुलांनो, तुम्ही आयताकार भिंतीचे क्षेत्रफळ शोधू शकता का? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. या भिंतीचे क्षेत्रफळ 21 × 7 किंवा 147 चौरस मीटर आहे. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. मीनूने 3 भिंतींचे क्षेत्रफळ एका कागदावर लिहून घेतले. बघ बबलू, या भिंतीचे क्षेत्रफळ 147 चौरस मीटर सर्वात जास्त आहे, म्हणून मी या भिंतीवर माझा आवडता गुलाबी रंग लावणार, मीनूने उत्साहात बबलूला सांगितले. बबलू, माझे वडील म्हणाले की भिंत रंगवण्यासाठी प्रति चौरस मीटर 125 रुपये लागतात, मीनू बबलूला म्हणाली. याचा अर्थ ही भिंत गुलाबी रंगवण्यासाठी किती रुपये लागतील हे शोधण्यासाठी आपल्याला त्याच्या क्षेत्रफळाला 125 ने गुणावे लागेल. 147 × 125 किती होतील मीनू, बबलूने मीनूला विचारले. मीनूने चटकन याप्रमाणे गुणाकार करून 118 ही भिंत रंगवण्यासाठी 18375 रुपये लागतील, मीनू बबलूला म्हणाली. इतके रुपये? चल मीनू, आपण बब्बनच्या मदतीने स्वतःच या भिंती रंगवू. तो खूप कमी किमतीत आपल्याला या भिंती रंगवून देऊ शकतो, बबलू मीनूला म्हणाला. मीनूला बबलूची ही कल्पना खूप आवडली आणि त्या दोघांनी बब्बनच्या मदतीने भिंत रंगवायला सुरुवात केली. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित आणखी मजेशीर शब्दकोडी पाहिली.